येत्या 12 तारखेपर्यंत 8 डान्स बार्सना परवाने देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. सर्वोच्च न्यायालयामध्ये डान्स बार चालकांनी केलेल्या याचिकांवर आज सुनावणी करण्यात आली आणि यावर हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान फौजदारी गुन्हे दाखल असणाऱ्या कुणालाही डान्स बारमध्ये काम करता येणार नसल्याचं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या दिल्लीतून आपल्या संपर्कात आहेत. राम, कोर्टानं हा निर्णय देताना डान्स बार बाबतचं नेमकं काय काय म्हटलेलं आहे? 8 डान्स बार्सला परवानगी द्या असं राज्य सरकारला सांगितलंय, काय नेमकं या आदेशात आहे? बिलकुल, आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे या संदर्भात. आणि डान्स बार असोसिएशन मात्र राज्य सरकारनं आणि पोलीस विभागानं आम्हाला परवानगी दिली नाही अशी भूमिका मांडलेली आहे. त्यावर सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला विचारलं की आपण परवाने का दिले नाहीत. यानुसार सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र सरकारने आपली बाजू मांडलेली आहे की कोणतेही परवाने देण्यासाठी त्या हॉटेलमधला किंवा त्या डान्स बार मधला जो स्टाफ आहे, कर्मचारी आहेत, त्यांच्यावर त्यांचे कोणते गुन्हे दाखल आहेत का हे पाहणं गरजेचं असतं. आणि बहुतांश डान्स बार मध्ये जे स्टाफ आहे त्यांच्यावर गुन्हे असल्याचे सिद्ध झालेले आहे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं सुद्धा निष्पन्न झालेलं आहे. अशा वेळी डान्स बारचे परवानगी देणं यामध्ये अडचणी निर्माण होतात. कारण नियमच आहे, कायदाच आहे की जर कर्मचाऱ्यावर जर गुन्हा दाखल असेल तर त्याला परवाना देता येणार नाही म्हणून. आणि या संदर्भात सुप्रीम कोर्टानं आज स्पष्ट केलेलं आहे की यापुढे सुद्धा डान्स बार मधले जे काही स्टाफ असतील, कर्मचारी असतील, त्यांच्यावर गुन्हे नाहीत हे तपासून घ्यावे आणि त्यानंतरच मग परवानगी देण्याची मुभा आहे. मात्र गुन्हे असतील तर त्यांना डान्स बारचा परवाना दिला जाणार नाही. आणि त्यामुळं आता ताबडतोब काही जे 8 डान्स बार आहेत त्यांचे सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, कोणत्या कर्मचाऱ्यांची, तपासून त्यांना परवानगी देण्याचे आदेश दिले. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते दिल्लीमधून. तर गुन्हे असल्यास डान्स बारमध्ये नोकरी नाही आणि आज सर्वोच्च न्यायालयामध्ये हा निर्वाळा झालेला आहे. 12 तारखेपर्यंत 8 डान्स बारना परवानगी द्या असं राज्य सरकारला आदेश देण्यात आले. Z24 तास रहा एक पाऊल पुढे. राज्यातल्या नगरपालिकांमध्ये आता पुन्हा लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. राज्यातल्या तब्बल 215 नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच घेण्यात येणार आहेत आणि या निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष हा नगरसेवकांमधून नव्हे तर थेट लोकांमधूनच निवडला जाणार आहे. आणि या संदर्भात कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. तसंच नगरपालिकेमध्ये 2 वॉर्डचा मिळून 1 प्रभाग करण्यात येणार असल्याचाही निर्णय मंत्रिमंडळानं घेतलेला आहे. या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या बरोबर आहेत. अमित, अत्यंत महत्वपूर्ण हे 2 निर्णय झालेले आहेत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये. एकतर लोकांकडूनच आता जो नगराध्यक्ष आहे तो निवडला जाणार आहे ना नगरसेवकांमधून, आणि 2 वॉर्डचा 1 प्रभाग असणारे, काय काय नेमके निर्णय झाले आज मंत्रिमंडळाच्या या बैठकीत? हॅलो बाबा, गिरीश बापट जे मंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीची स्थापना करण्यात आली होती जी नगर परिषद, महानगरपालिका यांच्यामधील वॉर्डच्या बदलाबद्दल निर्णय घेणार होती. आणि त्यांनी काही सूचना किंवा काही निर्णय या संदर्भात घेतले होते. त्या निर्णयापैकी काही निर्णयांना आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यापैकी महत्वाचा निर्णय अर्थातच नगराध्यक्ष आता थेट लोकांमधून निवडून जाणार आणि नगरपालिकांमध्ये 2 वॉर्डचे 1 प्रभाग असे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. यामागे असं म्हटलं जात आहे की भाजप हे कधीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठिकाणी म्हणजे नगरपालिका असून त्या महानगरपालिका असून त्या तिथे प्रबळ नव्हतं आणि म्हणूनच आपली ताकद दाखवण्यासाठी किंवा आपला प्रभाव दाखवण्यासाठी अशा पद्धतीचा निर्णय घेतलाय की काय अशी मनाला या संदर्भात जागा आहे, अशी चर्चा सुरू आहे. असं असलं तरी ज्या 200 जास्त नगरपालिकांच्या निवडणुका या येत्या डिसेंबर महिन्यात होणार आहेत त्याच्यामध्ये हे सगळे बदल अंमलात आणले जातील आणि त्याच्यामुळे एक वेगळी राजकीय समीकरण या निमित्ताने आपल्याला पुढे बघायला मिळतील असं म्हटलं तर हरकत नाही. धन्यवाद अमित, दिलेल्या या सविस्तर माहितीविषयी अमित जोशी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर बोलत होते. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.
उत्तराखंड विधानसभेमध्ये मोठ्या नाट्यमयरित्या विश्वासदर्शक ठराव आज मांडण्यात आला. बहुमत सिद्ध करण्याच्या प्रक्रियेचं चित्रीकरण करण्यात आलंय. तसंच हा संपूर्ण अहवाल हा सुप्रीम कोर्टात सादर करण्यात येणार असून उद्या याबाबतचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे कोण हरलं आणि कोण जिंकलं हे आता उद्या स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी बहुजन समाज पार्टीच्या दोन आमदारांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे काँग्रेसचा बहुमत सिद्ध करण्याचा मार्ग प्रशस्त झाल्याची सुद्धा चर्चा आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार हरीश रावत यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया द्यायला नकार दिला असला तरी उद्या अनिश्चितता संपणार असल्याचं सूचक विधान त्यांनी केलंय. तर भाजपचे नेते गणेश जोशी यांनी भाजप आकड्यांच्या खेळात मागे पडल्याचं विधान केलंय. त्यामुळे काँग्रेसचा सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचं चित्र सध्या दिसतंय. सबके माध्यम से केदारनाथ जी बद्रीनाथ जी सभी अपने तीर्थ स्थलों को प्रणाम करता हूं और उत्तराखंड की जनता जनार्दन को प्रणाम करता हूं और कल के दिन की हम उत्सुकता पूर्वक प्रतीक्षा करेंगे. जो अनिश्चय के बादल हैं उत्तराखंड के आकाश से वो छंट जाएंगे. सी 24 तास रहा एक पाउल पुढ़े. वैद्यकीय सीईटी नंतर आता पीजी सुपर स्पेशालिटीच्या टेस्टबाबत संभ्रम निर्माण झालाय. पीजीसाठी सीईटी घ्यायची की नीट याचा संभ्रम निर्माण झालाय. 10 जूनला पीजीची सीईटी होणार आहे आणि त्यामुळे यासाठी आता कोणती परीक्षा होणार याबाबत एमडी आणि एमएसच्या डॉक्टर्समध्ये संभ्रम आहे. तर मेडिकल प्रवेशासाठी सीईटीची वैधता सुप्रीम कोर्टानं अमान्य केल्यावर आता राज्य आणि केंद्र सरकारनं पुन्हा एकदा पुनर्विचार याचिका केली आहे. 24 जुलैला होणारी दुसऱ्या टप्प्यातली नीट देण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. नीटची ही परीक्षा मराठीसह 7 भाषांमध्ये घेण्याची परवानगी मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे केंद्र सरकारनं दाखल केली आहे आणि त्यावर विचार करण्याची सर्वोच्च न्यायालयानं तयारी देखील दाखवली आहे. केवळ राज्यांच्या आणि खासगी महाविद्यालयांच्या अधिकारांवर गदा येते म्हणून नीट विद्यार्थी हिताची नाही असं म्हणता येणार नाही असंही कोर्टानं केलंय. तर कायदेशीर सल्ला घेऊन पुढचा निर्णय घेणार असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी सांगितलंय. सीबीएसईच्या नीटच्या 2 सेंटर असतात मुंबई आणि नागपूर. तर सीईटी जसे अधिक सेंटर असतात तसे अधिक सेंटर करता येतील का ह्या सर्व शक्यतेवर प्रयत्न करतोय आम्ही पूर्ण ताकदीने. या सगळ्या गोष्टी कशा विद्यार्थ्यांना त्यातूनही दिलासा देता येईल यावर प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नाला कुठेतरी काहीतरी यश जसं आज चौथ्या याच्यात आलं असं येईल का यासाठी देवाकडे प्रार्थना. कायदेशीर दृष्ट्या या सगळ्याची आम्ही शक्यता पडताळून पाहतो. रिव्ह्यू साठी जाता आलं तर नक्की जाणार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे. दरम्यान या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी नीटच्या तयारीला लागावं असं स्पष्ट आवाहन आज वैद्यकीय शिक्षण संचालक प्रवीण शिंदगारे यांनी आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांच्याशी बोलताना स्पष्ट केलंय. आपल्या सोबत वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर प्रवीण शिंगारे आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की सध्या विद्यार्थ्यांच्या समोर नीट पार्ट 2 संकट आहे आणि ही परीक्षा आता कशी पार पडायची यासाठी सध्या कोणते सोपे पर्याय विद्यार्थ्यांसमोर आहेत हे जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल, या घडीला विद्यार्थी चिंतेत आहेत की आता नीटची परीक्षा कशी द्यायची आणि ती त्यांना अवघड जाईल का, तर कोणते सोपे पर्याय सध्या आपण मुलांना सांगू शकतो? शासनासमोर 2 पर्याय फक्त उपलब्ध आहेत. एक म्हणजे सध्या आमचे मंत्री महोदय आदरणीय विनोदजी तावडे साहेब हे
न्यायालयाचा जे कालचा निकाल आहे सुप्रीम कोर्टाचा त्या संदर्भामध्ये काही तज्ज्ञ वकिलांशी चर्चा वगैरे करतायत आणि याच्या बाबतीमध्ये आणखीन काही हायर बेंच असेल किंवा इतर काही पर्याय उपलब्ध आहे का या बाबतीमध्ये त्यांचे प्रयत्न चालू आहेत. परंतु मी असं म्हणेन की हे प्रयत्न जरी चालू राहिले तरी विद्यार्थ्यांच्या समोर आणि पालकांच्या समोर आता एकच पर्याय उरलेला आहे, तो म्हणजे 24 एप्रिलच्या नीट फेज 2 बसायचं आहे. एक सुप्रीम कोर्टामध्ये जे काही आम्ही वेगवेगळ्या मागण्या केल्या होत्या त्यातली एक मागणी आमची मान्य झालेली आहे, इतर मागण्या जरी मान्य नाही झाल्या. आणि ती महत्त्वाची मागणी अशी आहे की जे मुलांनी 1 मेच्या AIPMTला किंवा नीट फेज 1 अर्ज केला होता ते पुन्हा बसू शकतील नीट फेज 2. जे बसलेले होते 1 मेला ते पुन्हा बसू शकतील. नीट पार्ट 2 प्रक्रिया आता टाइम टेबल CBSE मार्फत जाहीर होईल की कुठल्या तारखेला अर्ज करायचा, ऑनलाईन किती पैसे भरायचे, कुठल्या वेबसाईटवरती जायचं, त्यानुसार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि त्यांनी त्या परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे. नंतर सेंटर वगैरे येतील, सेंटर 24 तारखेला महाराष्ट्रामध्ये जे काही सेंटर असतील हॉल तिकीट त्याप्रमाणे परीक्षेला बसायचं आहे आणि त्यांची गुणवत्ता यादी ही राष्ट्रीय पातळीवरती असणार आहे. त्या राष्ट्रीय पातळीच्या गुणवत्ता यादीतून आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांची यादी बाजूला काढणार आहोत. प्रत्येक राज्य हेच करणार आहे, आपापल्या राज्यातील विद्यार्थ्यांची यादी आणि आम्ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची नीटची गुणवत्ता यादी ही आम्ही तयार करून ही आम्ही जाहीर करणार आहोत आणि त्या गुणवत्ता यादीच्या आधारे आम्ही वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमाचे महाराष्ट्रातील कॉलेजेसमध्ये ऍडमिशन करणार आहोत. नीटची परीक्षा आहे, त्याचं जे संकट आहे त्यामध्ये अनेक अडचणी आहेत, अनेक अडचणींना राज्य सरकारला तोंड द्यायचंय, विद्यार्थी पालकांना तोंड द्यायचंय, पण एकत्रितपणे त्यावर काय तोडगा काढता येईल आणि या कमीत कमी दिवसात आपल्याला यश कसं मिळवता येईल याकडेच विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावं असाच सल्ला सध्या राज्य सरकारही देत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश भालेराव सह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे. सध्या दुष्काळानं होरपळतोय आणि याची झळ पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्याला सुद्धा बसली आहे. सध्या या तालुक्यातल्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय. हे आहे विक्रमगड तालुक्यातील साधारणत 800 लोकांची लोकवस्ती असलेलं चिंचपाडा गाव. विशेष म्हणजे याच गावातील भूमिपुत्रांना भूमिहीन करून 1975 साली करोडो रुपये खर्च करून सजण लघु पाटबंधारे प्रकल्प उभारण्यात आला. मात्र आजही इथल्या आदिवासींना खड्ड्यातलं गढूळ पाणी प्यावं लागतंय. थोडक्यात धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच काहीशी अवस्था इथल्या आदिवासींची झालीय. 2-3 वर्ष झालीत पण पाणीच नाही देत. नळबिळ पाईप बीप टाकून दिलं त्यांनी, नुसतं ते तिथं अर्धवटच ठेवलंय, कंचाही काम पुरा होत नाही अजिबात. आणि पाणी जसं खाली जाताना बंधाऱ्याचं तसं वाकरत जातात खाडे, त्याचे खाड्यातला पाणी पितात आणि बरीच बिमार लोक पडतात. पुरासाठी पण कपडे धुवायला, अंघोळीसाठी, पिण्यासाठी पण तेच पाणी आहे आम्हाला. आता पाणी तुम्ही कुठलं पिता? खड्डे खोदून आम्हाला स्वतःहून खड्डे खोदायला लागतात, मग पाणी स्वच्छ करून प्यायला लागतं, मग घरी नेऊन गरम पाणी करायला लागतं. या तालुक्यात सध्या 1 गाव आणि 28 पाड्यांना पाणी टंचाईची समस्या भेडसावतीये. उन्हाळा जसजसा पुढे सरकतो तसतशी ही आकडेवारी वाढत जाण्याची शक्यता गटविकास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे आदिवासी विकास मंत्री त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सावरा हे याच विक्रमगड मतदारसंघाचे आमदार आहेत. मात्र त्यांना आपल्याच मतदारसंघातल्या जनतेचा आता विसर पडलाय. तर दुसरीकडे आदिवासी विभागाला करोडोंचा स्वतंत्र निधी असताना त्याचा वापर आदिवासींच्या पिण्याच्या पाण्यासाठी का होत नाही असा सवाल विरोधक करतात. इथे जेवढे धरणं बनवली जातात तेवढे धरणातून पाणी कडून मुंबई आणि मुंबईच्या लगतच्या शहरांना दिलं जातं, परंतु ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून आदिवासी माणसाला प्राधान्याने डोळ्यासमोर ठेवून जे काही करणं आवश्यक होतं एरिकेशन आणि पिण्याच्या पाण्याच्या संबंधामध्ये, ह्या बाबतीत सरकार पूर्णपणानं अपयशी ठरलेलं आहे असं मला म्हणायचं आहे. आणि गेल्या 2 वर्षात प्रकर्षाने आता ह्या भागातले पालकमंत्री विष्णू सवरा किती जरी बोलत असले आणि किती दावे करत असले तर त्यांचे दावे फोल झालेले आहेत. जिल्ह्यातील सगळ्यात जास्त धरण आणि नद्या याच तालुक्यातील असूनही आदिवासींना हंडाभर पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करावी लागतेय. आता सरकारी बाबू आणि आदिवासी विकास मंत्री सावरा याकडे लक्ष देणार का हीच मागणी ग्रामस्थ करतात. हर्षद पाटील सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पालघर. झी 24 तास
रहा एक पाऊल पुढे।